कोल्हापूर रत्नागिरी राज्य महामार्गावरती पुराचं पाणी आलंय रस्त्यावरती अर्धा फुटापेक्षा अधिक पाणी जमा झालंय पावसाची संततधार कायम राहिल्यास हा राज्यमार्ग बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि कोल्हापूर रत्नागिरी राज्य महामार्गावरती या पुराचं पाणी आल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप रस्त्यावरती अर्धा फुटापेक्षा अधिक पाणी आता आलेलं आहे पावसाची संततधार जर कायम राहिली तर हा राज्यमार्ग बंद होऊ शकतो सध्याच्या काय अपडेट्स आहेत प्रताप माझी पाठीमागची दृश्य बरंच काही बोलून जातात आपण पाहतो की या रस्त्यावर एकी थेंब पाणी काही वेळापूर्वी नव्हतं पण अचानक आता दीड ते दोन फूट इतकं पाणी आलेलं आहे एका अर्थाने आपण म्हणू शकतो की कोल्हापूर रत्नागिरी जो महामार्ग आहे तो कोणत्याही क्षणी वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो सध्याच्या घडीला अर्धा अर्धा फुटाहून अधिक पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळेच वाहन चालक आपण पाहतो की या पाण्यातून वाट काढत पुढे जाताना दिसत आहेत एकूणच आपण पाहतो की पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला आहे त्याच्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होते कुठतरी प्रशासनानं आधीच सांगितलेलं आहे की नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे स्थलांतर करावं आणि सकाळपासूनच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होताना पाहायला मिळतात ही रस्त्यावरची दृश्य पाहिल्यानंतर पाणी कितक्या झपाट्यानं वाढू लागलेलं आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो अनेकांना अंदाज नव्हता त्यामुळे आपण बघू शकतो की आजूबाजूचे हॉटेल्स आहेत जे हायवेवरचे आहेत त्यांचं साहित्य सुद्धा या सगळ्या हॉटेल्समध्ये अडकलेलं पाहायला मिळतंय त्यामुळेच त्या या त्या पाण्यातून वाट काढत हे सर्व लोक जे आहेत ते आपले साहित्य हलवताना दिसतात एकूणच आपण पाहतो की डो फुटला अशा प्रकारचं जे एक म्हण आहे जी या ठिकाणी एक ढो आहे तो ढो फुटल्यानंतरच हे पाणी इकडे येतं आणि रेडिओ फुटला याचा अर्थ कोल्हापुरात पूर परिस्थिती गंभीर होईल अशा प्रकारचं एक म्हणणं मांडलं जातं आणि तीच परिस्थिती सध्या कोल्हापुरात पाहायला मिळते धरणाच्या पाणलोक क्षेत्रात मुसळधार पाऊस आहे त्यामुळे धरणं सुद्धा आता शंभर टक्केपर्यंत भरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे त्या धरणांमधून सुद्धा कोणत्याही क्षणी विसर्ग वाढू शकतो त्यामुळं अडचण निर्माण होईल अशा प्रकारची शक्यता सध्याच्या घडीला आधीच कोल्हापूर रत्नागिरी हा कोकणात जाणारा मार्ग बंद आहे आणि आता कोल्हापूर रत्नागिरी हा मार्ग कोणत्याही क्षणी वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो नक्कीच प्रताप या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही घेणारच आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी